हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर भाई, आजचा सीन असा आहे की आज या कॉलेजमध्ये शिवजयंती, म्हणजे आज तर तशी 22 तारीख आहे, बट 19 तारखेचा प्रोग्राम केला नव्हता। तर आजपासून डेली म्हणजे 7-8 दिवस प्रोग्राम आहे कॉलेजमध्ये। तर आज 22 तारखेला शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवला आहे। तर बस आजचा ब्लॉग आपला कॉलेजमधला राहणार आहे। तसं तर काल कॉलेजमध्ये जास्त व्हॉइस राहणार, तर त्याच्यामुळे तर मी सिनेमॅटिकच जास्त घेईल, ब्लॉग काही शूट जास्त करेल नाही। ठीक आहे, चला भेटू आता डायरेक्ट कॉलेजमध्ये। आता मी तयारी वगैरे करतो, डायरेक्ट कॉलेजमध्ये जातो। सो गाईज, मी आता जस्ट कॉलेजमध्ये पोहोचलो आणि जर घरून निघालो तर कारण कॉलेजच्या गेटवर ना, माहिती आहे का, कॉलेजच्या गेटवर जास्त गर्दी होती, तर मग कॉलेजच्या गेटवर आयकार्ड वगैरे शिवाय एंट्री होती, मग तिथं टाईम झाला थोडासा, तर तिथं ब्लॉग घेतला नाही। हे आमचा कॉलेजचा एंट्रन्स होता आणि मी कॉलेजमध्ये आल्यावर माहिती आपला गडी भेटला। नमस्कार मित्रांनो, मी मोहित पिसे लोकेश मावरेच्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आहे आमच्या कॉलेजमध्ये शिवजयंती, तर त्यानिमित्त चला पाहू आपण शिवजयंतीचा माहोल। तर गाईस, चला आता आपण शिवजयंतीचा पूर्ण विषय दाखवून द्या। आमचं कॉलेजमध्ये कशा प्रकारे शिवजयंती आहे, आज आपला ब्लॉग त्यावर राहणार आहे। दोन दोन घोडे आले भाई, दोन दोन घोडे। हो तर भाई, हे आहे आमच्या कॉलेजची पार्किंग, लय मोठी पार्किंग आहे, असे भरपूर गाड्या। आज तर जास्तच गर्दी राहणार आहे, शिवजयंती आहे ना, तर लय मोठी पार्किंग राहणार आहे। तर आज जास्त काही मी ब्लॉग शूट करणार नाही, आज ओनली आपलं जास्तीत जास्त सिनेमॅटिक जास्त राहणार, कारण इथं साऊंड वगैरे जास्त येईल ना, तर व्हॉइस जास्त राहील, तर त्याच्यामुळे आज फक्त सिनेमॅटिक घेईन। तर आज फक्त सिनेमॅटिक एन्जॉय करायचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर हे दोन घोडे सुद्धा आलेले आहे, एक शिवाजी महाराजचा राहील, एक जिजाऊ मातेचा राहील। तर आजची तारीख 22 तारीख आहे, बट 19 तारखेला काही आमच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम केला नाही, बट आजपासून लगातार 7-8 दिवस आमच्या कॉलेजचा प्रोग्राम राहणार आहे। तर मोहित, त्याच्यावर तुला काही बोलायचं आहे का? नाही, त्याला काहीच नाही बोलायचं आहे भाई, त्याला फक्त ब्लॉगची सुरुवात करायची होती। तर चला आता समोर पतंग वगैरे, आपण सगळ्या पतंगचं सगळं सिनेमॅटिक एन्जॉय करू। चला भाई, एन्जॉय करा सिनेमॅटिक व्हिडिओ। आमचे अभिराज भाऊ गावंडे यायचं भाई, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये फुल माल राहते यायचा। तो भाई, इथं चालू आहे पतकची तयारी, इथं पतक आहे आणि तिकडे जे आहे शिवाजी महाराजची मूर्ती ठेवली आहे इथं पतक। आता आमचं काम आहे सर, एक सेमिनार हॉलमध्ये जाऊन, सेमिनार हॉलमध्ये आमची थोडीस प्रोग्राम वगैरे आहे, तो झाला की मग चालू। हे पाहून घ्या भाई, खाली काय सुरू आहे, पुरं आज कॉलेज हरभरं भरलेलं आहे। आणि आम्ही सध्या मेन बिल्डिंगमध्ये, म्हणजे इंजिनिअरिंगच्या बिल्डिंगमध्ये आहोत। आजच्या ब्लॉगमध्ये व्हॉइस वर जास्त, म्हणजे मागून बॅकग्राऊंड व्हॉइस जास्त राहणार आहे, तर तो थोडासा ऍडजस्ट करून घेजा, कारण खूप गर्दी वगैरे आहे ना, तर त्याच्यामुळे जास्त आवाज जास्त होणार आहे। म्हणून मी जास्तीत जास्त सिनेमॅटिक घेण्याचा ट्राय करेन। तर आजचा ब्लॉग थोडासा कमी बोललेल कमी, बट सिनेमॅटिक जास्त राहील। भाई आपले पुढे मोठे आलेले आहे, सुयोग इंगळे, पियुष पाळवदे, उत्तर, आपला मिनी ब्लॉगर, म्हणजे आजचा ब्लॉग हा मिनी ब्लॉग होणार आहे, हर्ष परवदे। लय मोठा पोपट झाला, आम्ही लिफ्ट मध्ये बसलो होतो वर जाण्यासाठी, पण आमची लिफ्ट गेली अरे खाली फर्स्ट फ्लोअर, आणि तिथं गेल्यावर मग एकदम सगळं बाहेर निघा लागला आम्हाला, आता डबल आम्ही वर थर्ड फ्लोअर वर चाललो। जीवा मला काढला, घात पडला, सब्जी छान असं येत पडला, आणि थोडे पडला उलट पडला, तेव्हा इतिहास फुटला।
आदित्य कडू आहे सोबतचा आपल्या, पहिले सांगून दिलं तुम्हाला इंट्रो मध्ये. चला आता मी आता घरी आणि घरी करतो ब्लॉग एंड. सो गाईज आता आलो मी घरी, आता टाइम झाला 4 आणि म्हटलं आता घरी आलो भाई, तर आता करतो मी ब्लॉग एंड. कारण कुठले खतरनाक थकून गेलो आहे त्या, आणि आज दिवसभराचा तर ब्लॉग सुद्धा खूप मोठा झाला आहे. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.